मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या घोषणा यात केल्या जातात याची उत्सुकता आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पाचं आकारमान 50,000 कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. यावर्षी अतिरिक्त मनपा आयुक्त अश्विनी भिडे या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प प्रशासक इकबाल सिंग चहल यांना सादर करतील. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी बीएमसी आयुक्तांना पत्र लिहिलंय. लोकशाही संपवण्याचा पाया रचला जातोय असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. मुंबईचे निवडून आलेले प्रतिनिधी, नगरसेवक, महापौर आणि समिती प्रमुखांच्या अनुपस्थितीत कोणतेही नवे प्रकल्प हाती घेऊ नये असं आदित्य ठाकरेंनी या पत्रात म्हटलंय. कसबा चिंचवड पोटनिवडणुकीबाबत मविया आज निर्णय जाहीर करणार आहे. मित्रपक्षांशी चर्चा करून आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय जाहीर केला जाणार आहे. या संदर्भात काल मविया नेत्यांची बैठक झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री केसरीवाड्यात जाऊन दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची भेट घेतली. फडणवीस पुण्यात आयोजित श्री श्री रविशंकर यांच्या सत्संग कार्यक्रमासाठी आले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा ताफा थेट केसरीवाड्याकडे गेला. अमरावतीत भाजपला मोठा धक्का बसलाय. अखेर 32 तासांच्या मतमोजणीनंतर मवियाचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले. भाजप उमेदवार रणजित पाटील यांचा दारुण पराभव झालाय. लिंगाडे यांच्या विजयानंतर अमरावतीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवत जोरदार जल्लोष केला. काँग्रेसचा उमेदवार म्हणून निवडून आलो असतो तर निवडणुकीचा प्रवास अधिक सोपा झाला असता, मात्र तो क्लेशदायी झाला अशी प्रतिक्रिया नाशिकचे पदवीधर मतदारसंघातील विजयी उमेदवार सत्यजित तांबे यांनी दिली. तर कोणी पुन्हा पक्षासोबत जुळत असेल तर विरोधाचं कारण नाही असं सूचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. चंद्रपुरात आमदार सुधाकर अडबाले यांची विजयी रॅली काढण्यात आली. यावेळी अडबाले यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. आपल्या विजयात चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांचा मोठा वाटा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून चौथ्यांदा महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रम काळे निवडून आलेत. या निमित्तानं हिंगोलीत महाविकास आघाडीनं ढोलताशे लावून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला. यावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. अकोल्यात महाविकास आघाडीतर्फे धीरज लिंगाडे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. शहरातील मुख्य बस स्थानकासमोर फटाके फोडून ढोलताशे वाजवून कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. या विजयाचा फायदा येणाऱ्या निवडणुकीतही होणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड अर्बन बँकेच्या नूतन संचालकांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीच्या पॅनलनं बाजी मारत सर्व जागा जिंकल्यात. बँकेच्या संचालकांसह कर्मचाऱ्यांनी चांगलं काम करून बँकेचा नावलौकिक वाढवा अशा शुभेच्छा नितेश राणेंनी यावेळी दिल्या. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांचे खासगी सचिव कुंदन शिंदे यांना जामीन मंजूर झालाय. याआधी अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांनाही मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता कुंदन शिंदेंनाही जामीन मंजूर झालाय. ईडी चौकशी सुरू असतानाच बँक कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संदर्भात ईडी चौकशी करण्यात आली. साखर कारखाना विभागातील सहाय्यक व्यवस्थापक सुनील लाड यांची सलग 30 तास चौकशी झाली आणि त्यानंतर लाड यांना हृदयविकाराचा झटका आला. पारक पतसंस्था अपहार प्रकरणी पंकज पारख यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. येवला इथले सुभाषचंद्र पारक पतसंस्थेच्या 17 संचालक मंडळावर 21,96,99,000 रुपयाच्या फसवणुकीचा आरोप आहे. या प्रकरणी बँकेचे प्रशासक आणि सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी गुन्हा दाखल केला होता. संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकत काम बंद आंदोलन केलंय. सेवांतर्गत सुधारित प्रगतीचा निर्णय पुनरुज्जीवित करा, 7व्या वेतन आयोगातील तरतुदी लागू करा या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांविरोधात संभाजीनगरमध्ये ख्रिस्ती समाजानं मुकमोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येनं ख्रिस्ती समाज सहभागी झाला. वारंवार होणारे हल्ले कमी झाले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
नवी मुंबईत उद्यापासून तावाचे दर 1 रुपयाने वाढणार आहेत. वारंवार मैद्याचे भाव वाढल्यानं बेकरी खाद्य उत्पादक संकटात सापडलेत. याचा विचार करून बेकर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेला आता पाण्याच्या बिलापोटी तब्बल 52 कोटी द्यावे लागणार आहे. जलसंपदा विभागानं पाणी दरात दुपटीनं वाढ केली आहे, त्यामुळे महापालिकेला आता वर्षाकाठी 26 कोटींऐवजी 52 कोटी द्यावे लागणार आहेत. त्यामुळे पालिकेवरचा आर्थिक भार वाढलाय. नवा दर 1 एप्रिल 2022 पासून लागू झालाय. मुंबईच्या जेटी रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आलाय. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी त्याचं उद्घाटन केलं. राज्यातील हा पहिलाच 30 खाटांचा स्वतंत्र कक्ष आहे. 150 कर्मचारी या वॉर्डमध्ये कार्यरत असतील. लवकरच पुण्यात ससून रुग्णालयातही अशा प्रकारे स्वतंत्र वॉर्ड स्थापन केला जाणार आहे. माथेरानची राणी अर्थात मिनी ट्रेनला अतिरिक्त विशेष वातानुकूलित डबा जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय. हा एसी कोच 8 आसनीय. नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवसासह रात्रीच्या मुक्कामाचं बुकिंगही पर्यटकांना उपलब्ध असणार आहे. मुंबई सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचं मुंबईत आगमन झालंय. 10 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. त्यापूर्वी रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. नांदेडच्या लोहा तालुक्यातील कारखान्याच्या प्रदूषणामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. कारखान्यातून येणाऱ्या राखेमुळे कापूस काळा पडलाय, हळद करपून गेलीय. हा कारखाना माजी मंत्री अमित देशमुख यांचा असल्यानं राजकीय दबावामुळे कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. परळीत अयोध्यानगरच्या श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलशारोहण समारंभ पार पडला. यावेळी मूर्तीची शोभायात्राही काढण्यात आली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीनं कलश आणि मूर्तींची विधिवत पूजा आणि प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. औसेकर महाराजांच्या चक्री भजनानं पंढरपूर माघ वारीची सांगता झाली. 244 वर्षांचा चक्री भजनाचा मान औसेकर महाराजांच्या घराण्याला आहे. औसेकर महाराजांचे वंशज गुरुबाब महाराज औसेकर यांनी चक्री भजनाला सुरुवात केली. जवळपास 1.5 ते 2 तास चाललेल्या या भजन कार्यक्रमात भाविक तल्लीन होऊन गेले होते. संत सेवालाल महाराजांचा भव्य पुतळा घेऊन बंजारा तरुण यवतमाळच्या पोहरागडकडे रवाना झालेत. या निमित्तानं भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी या पुतळ्याचं विधिवत पूजन केलं. या पुतळ्याचं अनावरण 12 फेब्रुवारीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोहरागड इथे होणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी नवा तोडगा सुचवलाय. खेडी हा घटक आणि सलगता हा निकष समोर ठेवून पाटसकर निवाड्याप्रमाणे 2 भाषिक राज्यांच्या सीमा आखल्या गेल्या पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षांच्या भाषणावेळी मोठ्या प्रमाणात खुर्च्या रिकाम्या होत्या. संमेलन अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर बोलत असतानाच समोरच्या बहुतांश खुर्च्या रिकाम्याच होत्या, त्यामुळे मराठी साहित्य रसिकांनी संमेलनाकडे पाठ फिरवली का असा प्रश्न निर्माण झालाय. वर्ध्यात सेवाग्राममध्ये विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोटो सेशन केलं. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. तिथून बाहेर पडल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्याचा आग्रह धरला आणि मुख्यमंत्र्यांनीही त्याला मनमोकळा असा प्रतिसाद दिला. मनमाडच्या वंजारवाडी गावातील 14 वर्षीय गतिमंद समाज सापडलाय. समा काही दिवसांपूर्वी गावातून अचानक गायब झाला होता. समाज सापडताच गावकऱ्यांनी डीजे लावून त्याची मिरवणूक काढत जल्लोष केलाय. महाराष्ट्र सरकार आणि जपानचं वाकायामा सरकार यांच्यातील सामंजस्य करारांचं नूतनीकरण मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत झालंय. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित सोहळ्यात सामंजस्य करारावर पुन्हा स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यानिमित्तानं गेटवे ऑफ इंडियावर खास लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याच्या वादावर दिल्ली हायकोर्टानं पुरातत्व खात्याला नोटीस बजावली. परवानगी नाकारायचं कारण काय असा सवाल हायकोर्टानं केलाय.
सिनेमा शूटिंगला परवानगी देतात तर शिवजयंतीला का नाही असा सवाल कोर्टाने केलाय। याबाबत 8 तारखेपर्यंत म्हणणं मांडण्याचे आदेश पुरातत्व खात्याला देण्यात आलेत। पाकिस्तानमध्ये पेशावरमधील मशिदीवरील हल्ला ताजा असतानाच कराचीमधील अहमदी मशिदीवर काही अज्ञातांनी हल्ला केला। हेल्मेटधारी अज्ञातांकडून या मशिदीच्या मिनाराची तोडफोड करण्यात आले। तेहरीके लब्बेक पाकिस्तान या संघटनेकडून हल्ला झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। अमेरिकेच्या आकाशात चीनचा एक संशयित स्पाय बलून दिसलाय, त्यात हेरगिरीची उपकरण असण्याची शक्यता आहे। आधी हा मोठा फुगा खाली पाडण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र गोळीबारानंतर पडणाऱ्या अवशेषांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं अमेरिकेनं हा स्पाय बलून पाडण्याचा निर्णय रद्द केला। अमेरिकन लष्करी विमानांचं त्यावर लक्ष आहे। विरारमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला। दगड, लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आले। नारंगी बायपास रोडवरच्या एका इमारतीवर महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली। त्यानंतर इमारतीतील रहिवासी आणि गाळेधारकांमध्ये वाद सुरू झाला। हा वाद अखेर हाणामारीपर्यंत पोहोचला। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सरपंच निवडीवरून राडा झाला। तांभूळ गावात सरपंच निवडणुकीत महिला सदस्याला मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न जमावानं केला। यावेळी जमावानं चारचाकी वाहनांच्या काचाही फोडल्या। पोलिसांनी लाठीमार करून हा जमाव पांगवला। लातूर जहिराबाद मार्गावर चोरांनी अख्खी बसच पळवली। चालक वाहक झोपलेले असताना चोरांनी संधीचा फायदा घेत एसटी बस पळवली आहे। सकाळी उठल्यानंतर चालक वाहकानं बससाठी शोधाशोध केली, मात्र त्यांना बस सापडली नाही। या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय। संभाजीनगर पोलिसांनी तब्बल 2,40,738 वाहनधारकांना नोटिसा बजावल्यात। येत्या 11 तारखेला या सगळ्यांना लोकन्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी या सगळ्यांना ई चलानही पाठवण्यात आलं होतं, तरीही त्यांनी दंड भरला नाही आणि म्हणून आता नोटीस पाठवण्यात आली आहे। जळगाव शहरातील पिंपराळा रोड परिसरात गुड्डू राजानगरमध्ये सशस्त्र दरोडा पडला। प्रमोद विठ्ठल घाडगे यांच्या घरावर रात्री 4 दरोडेखोरांनी दरोडा टाकला। शस्त्राचा धाक दाखवत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 50,000 रोख रक्कम लंपास केली। अज्ञात दरोडेखोरांचा शोध सुरू आहे। हिंगोलीत नकली सोन्याचे शिक्के देऊन एकाची फसवणूक करण्यात आली आहे। सेनगाव तालुक्यातील सवना इथल्या कैलास साळवे असं फसवणूक झालेल्या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे। शेतात पुरून ठेवलेलं 1/2 किलो सोनं देतो असं सांगत चौघांनी त्याला 1 लाखाचा गंडा घातलाय। या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। भंडाऱ्यातील 5 धान खरेदी केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या वर्षी घोटाळा करून अडवून ठेवलेलं धान केंद्र चालकांनी सरकारला परत केलेलं नाही। धान जमा न केल्यास केंद्र चालकांची संपत्ती जप्त केली जाणार आहे। नांदेडमधील ऑनर किलिंग प्रकरणातील 5 आरोपींच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ करण्यात आली। लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी महिपाल गावात कुटुंबियांनी 23 वर्षीय शुभांगी जोगदंडीची हत्या केली होती। पोलिसांनी शुभांगीची हाडं शोधून काढली आहेत। डीएनए चाचणीसाठी ती हैदराबादला पाठवण्यात आली आहे। जुन्या नांदेड शहरात दिवसा ढवळ्या गोळीबाराची घटना घडली। यात एक तरुण जखमी झालाय। अत्यंत वर्दळीचं ठिकाण असलेल्या खंडेलवाल गल्लीत हा हल्ला झालाय। 30 वर्षीय सचिन पुलथे याच्यावर वैयक्तिक वादातून आरोपी गजानन मामिलवाड आणि त्याच्या अल्पवयीन मुलानं गोळीबार केला। विरारच्या कोपरी गावातील एका महिलेच्या मृत्यूचं गूढ उकळण्यात पोलिसांना यश आलंय। पतीनंच नवविवाहित पत्नीचा गळा आवळून संपवलं होतं। पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती आणि त्याच्या मित्रानं तिचा गळा आवळून खून केला होता। मोबाईल स्टेटसवरून छडा लावत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे